замчалайчи трастун а чача прату телац мокро куту аса халу халу курту ти диана тиет най замчалайчи трасте тондавле хас валкет ва 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 тумча сарк вьекти маттва гават най тондав куде гела бангар дейти ени та гавцо ватулу киле шале да патр готе пиум такле да замчи тондав ек магле चमचा होना का नायका जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एकदा तरी छत्रपती होणार छो आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका ज च छ जळू नका सध्या एक नवीन रोग आलाय जळाजळीचा कोरोना सुद्धा लस आहे पण ह्या रोगावर लसच नाही लय डॉक्टर थकले ते ही मानसिक रोग आहे म्हणून आतून जळत येतोय काय काय और पेट चिन्ह म्हणजे जे ते ते चळ तू कहला रे मन मोठ दिवा आपली माणसं आहेत एकांना गायक आहे एकांना वादक आहे एकांना कीर्तन करा एकांना गावातला उद्योगपती जरा राजकारणात आला समाज का गावाने त्याला पाठिंबा दिला पाहिजे आपली माणसं मोठी करा शिकाव तांगड्या ओढून जगू नका तांगड्याला धरून जागा जळू नका माणसांनी मळका असाव पण जळक नसाव मळका जमन जळका नको म्हणून आता पिकअप वर लिहिलं होतं जळणाराची कृपा जिल्हे वाली की दुआ त्याच्यामुळे जळू नका मन मोठ ठेव काय जळायचं अन्न मान धन हे तो प्रारब्ध आदि त्याच्या प्रारब्धाने मिळते जळू नका जळ म्हणजे आयुष्यात कधी कुणा जळाला नाही देव सुद्धा त्याची झाडा जळती कधीच होऊन देत नाही झळ आयुष्यात टकाटक करा ट मुद्द्यावर ठाम रा ठ संकट आल्यावर डगमगू नका ड आणि मोठं झालं ढगात जाऊ नका ड प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हा तो त्या क्षेत्रात टोपलं गेलं तर माझ्या तरवेज व्हा आणि तरवेज व्हायचं असेल तर थकू नका थ आणि थकून परमार्थात संसारात कोणत्याच करत यश मिळत नसतं यश मिळण्यासाठी तुम्हाला दम धरावं लागेल द जरा दम धरा आणि दम धरण्यासाठी जरा अंत करणार धाडस ठेवा ध आणि धाडशी जरी झाला तरी जीवनात नम्रता कधी सोडू नका न त थ द ध न आता आखी वाराकडे सांगाय मी तरी काय उक्ती घेतली तुम्हाला सगळं ऐकतच कसं पाहिजे तुम्ही का डोके लावी जाऊना तुम्ही गावचं पुटाणं करण्यापेक्षा पुस्तकं वाचणार महिला म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे घर फोडण्यापेक्षा जरा तुम्ही जरा थोडा अभ्यास करा ना घरी गाथा वगैरे असं ज्ञानेश्वरी हरिपाठ वगैरे वाची जरा आणि सगळी जर वाराकडे आत्ता सांगितलं तर पुढच्या कीर्तनाला ओम महाराज काय शिल्लक राहणार आहे त्याच्यामुळे जेव्हा डॉक्टर हुशार असतो तेव्हा गोळ्या सुद्धा मापतच देत असतो गोळ्या एकदम दिल्या मग ती रिॲक्शन येत असते त्याच्यामुळे गोळ्या सुद्धा मापतच त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या आता लय झाल्या तुम्ही फक्त आता पत्ते पाळा आणि मग शेवट तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल म्हणून शेवट काय ज्ञान पण सुरुवात काय क कष्ट आणि ह्याला प्रमाण ऐका